इनरविल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचा 6वा पदग्रहण सोहळा नवीन पनवेल येथील स्वर्गीय पार्वतीबाई सावळेकर रोटरी सभागृहात बुधवारी संपन्न झाला. यावेळी इनरविल डिस्ट्रिक्ट 313 डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 2021-22 पदभार अध्यक्ष वृषाली सावळेकर यांच्यासह टीमकडे सोपवण्यात आला. या कार्यक्रमास इनरविल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या सेक्रेटरी नीता बोराडे, खजिनदार शुभांगी वालेकर, ISO ज्योती गुंदेचा, IPP ध्वनी तन्ना, डॉ जयश्री पाटील, रोटरीचे अध्यक्ष गुरुदेव सिंग कोहली, ट्रस्टचे चेअरमन NC जनार्दन, माजी अध्यक्ष रोटेरियन अरविंद सावळेकर यांच्यासह क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ जयश्री पाटील, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ शोभना पालेकर तसेच क्लबच्या वतीने ब्लेस फाउंडेशन मधील मुलांना भेटवस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आलं. तुमच्या क्लब बद्दल बोलायचं, कारण एक्स्ट्रीमली हॅपी टू सी यू रिअली रिअली रनिंग हार्ड. तुम्ही कंप्लीटेड 5 इयर्स, 5 साल लास्ट इयर हो गए, और जब ही उस इंस्टॉलेशन में जब मैं आई थी तो मैं कह रही थी नाउ इट इज टाइम फॉर यू टू फ्लाई एंड रन. And I'm happy that Dhwani has become one of the district officers, zonal sub-coordinators. So, I want to give you a lot of applause for that. Dhwani has done a very good progress. Her avenue has done a very good job. Club's name is now being taken in very good clubs. In established clubs, your club's name has come. Upcoming, it's established that it's not good. अच्छा बढ़ रहा है, अच्छा प्रोग्रेस कर रहा है, अच्छे प्रोजेक्ट कर रहे हैं, तो आपके क्लब को बधाई हो कि आपका क्लब का नाम बहुत अच्छे क्लब्स में आ गया है. धनी के टेन्योर में एज अ प्रेसिडेंटशिप शी हैज बैक टू अवार्ड्स, बेस्ट प्रेसिडेंट 3rd प्राइज एंड 1st प्राइज फॉर बेस्ट कम्युनिकेशन. सो बहुत अच्छी अचीवमेंट है और आठ एवेन्यूज में आपके क्लब को प्राइज मिला है, बहुत अच्छा लग रहा है मुझे. एक तो है कि देखो ये क्लब में मैं आती हूँ ना तो मुझे ऐसे लगता है मैं मेरे घर में ही आई हूँ, मुझे कभी भी पराया नहीं लगता है. यहाँ पे आपले या क्लबला 6 वर्ष झाली, या 6 वर्षामध्ये आपले जे प्रेसिडेंट झाले या सगळ्या प्रेसिडेंटने अतिशय सुंदर काम केलं. त्यामध्ये 5 प्रेसिडेंट, साधना डिस्ट्रिक्ट वर गेली ती झोनल कोऑर्डिनेटर म्हणून, आता यंदा आमची ध्वनी अतिशय उत्साही आणि अतिशय म्हणजे कितीही काम मी करू शकते तिचीही निवड झोनल कोऑर्डिनेटर म्हणून झाली आहे. आणि आम्ही आता स्वप्न पाहायला लागलोय शोभना की तिने सुद्धा तुझ्यासारखं छान छान काम करावं आणि चेअरमन व्हावं. तर यासाठी मी ठरवलं की या वर्षामध्ये आपला क्लब जो आहे आर्थिक सक्षम झाला पाहिजे, आणि त्यासाठी फंडरेझिंग म्हणून जो केल्याची आम्ही आमच्या पनवेल क्लबमध्ये असताना प्रोजेक्ट केलेला होता कॅलेंडर काढण्याचा, तर तोच प्रोजेक्ट हाती घेणार आहे आणि फंड रेझिंग करणार आहे, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी फंड्स लागतात ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. मैत्रिणींना माझ्या आईच्या स्मृतिकृत्यर्थ आपण या क्लबमध्ये संजीवनी प्रोजेक्ट चालू केले. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा प्रोजेक्ट करतो. या प्रोजेक्टवर मी जास्त काम करायचं ठरवले. आता कोविड सिच्युएशनमुळे आपल्याला नेत्रदानाचं आवाहन लोकांना करता येत नाही किंवा तो इतक्या प्रमाणात सक्सेस होणार नाही, पण कॅटरॅक्ट सर्जरी या जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून गरीब लोकांच्या करण्याचा माझा मानस आहे.